बॅग पुढे टाकलेले आणि कठोडा माग बसवलेले. गाडी नंबर 15-22 मध्ये बसवतो. वोट करून टाका सूरज भाऊ आपल्या. तर उद्या किती वाजता साऊंड कॉम्पिटिशन आहे आपलं बघा. नवीन काय म्हणते त्याला वाचलाय का पिंक कलर का किती वाजता करायचं उद्या सेटअप लावून आणते का. श्रम पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. सकाळचे 9 वाजलेले आहेत. लय दिवसाने जरा 9-8 वाजता उठलेलो आहे मी. बिकॉज ऑफ पुण्यात जायचंय त्याच्यामुळे आवरलेले काही सीन आहे ते तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करा कळेलच. कालचं सेलिब्रेशनचा व्लॉग पाहिला नसेल तर जाऊन पहा. व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. उरकतो खातो काहीतरी आणि मग निघतो. व्लॉग कंटिन्यू करा. आजचा व्लॉग कसा होते बघत राहा. आणि मे बी हा व्लॉग तुम्ही पाहत असताना आपले ॲक्च्युअलमध्ये 50K सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले असतील. सो कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन टाकायला अजिबात विसरू नका. असाच सपोर्ट करत राहा. लवकरात लवकर 100K पण क्रॉस करू. बटनाची वाट बघते. लवकरच बटन पण मग इथं कुठंतरी लावू. चला मीनवाईल सो गाइस चला सकाळच्या बारे निघालेलो आहे. ही गाडी का घेतली कारण बॅग आहे. ती बॅग जरा इथं पुढं बसेल म्हणून ही गाडी घेतली. नाही तर मग ट्रम्प काढले असते बरं. काय होते वाईटा घेतो चालवायला बाकी काय नाही. नॉन घेर गाड्या बऱ्या पडतात आपलं डुगडुगडुगडुग या खाताने चालवायला या खाताने ब्लॉगिंग त्याच्या ब्लॉगच करता येत नाही. त्याला कंपल्सरी हेल्मेट आणि माउंट पाहिजे लाईक गोप्रो पाहिजे तेव्हाच त्याच्यावर ना ब्लॉग होईल. तर चला जाऊया काय नियोजन होतंय बघत राहा. वाईटा घेतोय रे सकाळच्या बरे कुठं जायचा. कसं मी एखाद्या कुठं जॉबला जाईल सकाळी 7-8 उठून कामाला जाईल. मला वाटत नाही मग आयुष्यात असलं काय होईल म्हणून. आपण जे करतोय त्यातच लय स्ट्रगल आहे. इव्हन जवळच्या व्यक्तीला पण वाटतंय नाही का माझा सगळा टाइमपास चालू आहे. पण माझं मला माहिती आहे की मी किती आशा लावून बसलोय ह्याच्यामध्ये. कसं असतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं ना. एक मन आहे ते. A few moments later. सो गाइस चला निघालेलोय. एक बॅग पुढे टाकलेली आहे आणि कठोडा माग बसवलेले. अरे आता जातो गाडी नंबर 15-22 मध्ये बसवतो आणि मग घरी जाऊन झोपतो. निवारले झोप आली एकदा मला काय सांगू. त्याच्या आधी जरा खातो काहीतरी गठोड्याला काहीतरी चारतो म्हणजे कसं जरा जाईल व्यवस्थित. गठोडा म्हणजे माहित आहे त्याला जाते आहे ना. गठोडा म्हणजे पोत. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. पोत नाही तू मोठे. त्यालाही वोट करू शकतात अंकिता आणि योगिता आणि टिप्पी दादा आणि पॅडी दादा. दिस आर माय फेवरेट. वन अँड ओनली असेल ज्यांनी एक पण एपिसोड बघितला नाही आतापर्यंत बिग बॉसचा. अबे साले वोट करून टाका सूरज भाऊला आपल्या. आणि आता हिला 15-22 मध्ये बस. गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा 15-22 ची गाडी कुठे जाते. सो गाईज सकाळचे वाजलेले 10 सॉरी गाईज 11:30 वाजलेले आणि ब्रेकफास्ट करायला आलेले राजेंद्र पावभाजीला. हिला पावभाजी काय ते माहित नव्हतं. म्हणते पावभाजी म्हणजे मिसळ पाव का. आता काय बोलायचं तिला. खराब हो जायगा मी अम्मा बहीण पे आ जाऊंगा मी इनकी इनकी अम्मा बहीण पे आ जाऊंगा. हिला म्हणलं चल पावभाजी खाऊ. म्हणते ते मिसळ पाव का. म्हणलं अरे पावभाजी. म्हणते अरे मी कन्फ्युज असते मिसळ पाव आणि पावभाजी. आता काय बोलायचं गाईज. ह्याला समजून ठेवा तुम्ही काय आहे ना खूप मला त्रास देतो. 2000 years later. सो गाईज संध्याकाळचे 7 आणि घरी येऊन असला झोपलो नाडवते बाबा. घरी येऊन फुल असली मस्त झोप काढलेली आहे. कॉज संध्याकाळी परत मला आज काम आहे जरा. रात्री कामं करायची परत परत झोप नाही त्याच्यामुळे येऊन डायरेक्ट झोपलं. ब्लॉग आहे ना मध्येच स्टॉप केला. काय झालं नंतर मग लक्षातच नाही ब्लॉग काढायचा. ॲक्च्युली ते डोकं धरलेलं ऊन होतं त्याच्यामुळे म्हणणं जाऊ दे लय लोड नको. मीनवाईल कोण कोण तर उद्या किती वाजता साऊंड कॉम्पिटिशन आहे आपलं. आणि पुढच्या कॉलेजला त्या दिवशीचा
अच्छा हा ते होय त्याने काय हा ते होय नवीन आहे का मग नाही तुमच्या दोघात तुमच्या दोघात होत्या मग काय ठरले होते किती वाजता कॉम्पिटिशन आहे साऊंड आपलं आहे का नक्की माझं काय मर्जी तवा तुमची मर्जी साऊंड तुमची उद्या 12 पर्यंत 1 पर्यंत हा मग 1 ला येईल मी घरी हा दुपारी करू मग बघू बघा नवीन बघा नवीन काय म्हणते त्याला ट्रस वाचलाय का पिंक कलरचा रेड आहे का अच्छा अच्छा उद्या करू मग 2 वाजता उद्या 2 वाजता करून टाकू ट्रॅक्टर पण आहे का मित्र मंडळाचा साऊंड आता बघतो किती वाजता करायचं उद्या 2 वाजता करून टाकू 2 वाजता अपोजिटला विचारा ना पहिलं अपोजिटला विचारा पहिलं नवीन आहे का कोण एक तासाचा व्लॉग काढू उद्या आपण डायरेक्ट 1 तासाचा मोठी कॉम्पिटिशन ठेवू उद्या कोणतं साऊंड आणलेलं हा भाऊ ट्रॅक्टर सावकाच घेऊन जातो ते उद्या सेटअप लावून आणते जाऊ आपल्या साऊंड कॉम्पिटिशन करायचं ठरवलेलं आहे मी भव्य दिव्य साऊंड कॉम्पिटिशन म्हणजे मी त्यांना कधीतरी म्हणलेलं मागच्या आठवड्यात हा म्हणून करू माझ्या लक्षात असत सो उद्या साऊंड कॉम्पिटिशन साऊंड वाले लवर्स स्टेट्यू आणि बसले निवांत काम आणि धंदा काम ना काच का दुश्मन अनाज का अशी तर आहे सध्या आता गेम खेळतो थोडी आणि मग बघू